विद्यार्थी मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक सजीव आपली उपजीविका भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न सेवन करतात. या सजीवात मानव, पाळीव प्राणी, जंगलात राहणारे प्राणी यांचे अन्न सुद्धा भिन्न भिन्न असते. उदाहरण घ्यायचं झालं तर मानव शिजवलेले अन्न खातो, तर पाळीव प्राणी नैसर्गिक किंवा प्रक्रिया केलेले अन्न खातात, जसे की पेंड, आंबोण. जंगलात राहणारे प्राणी त्यांच्या स्वभाव गुणधर्मानुसार शाकाहारी किंवा मांसाहारी अन्नाचे सेवन करतात. जसे वाघ, सिंह, कोल्हा हे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून खातात, म्हणून त्यांना मांसाहारी प्राणी म्हणतात. तर हरिण, नीलगाय, गवे यांसारखे जे प्राणी असतात ते हिरवा पाला खातात, म्हणून त्यांना शाकाहारी प्राणी म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहीतच असेल की प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते, पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत. गाई म्हशी पाळणारे जे लोक असतात ते गवत तर गाई म्हशींना देतातच, पण आंबोण, पेंड सुद्धा, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आंबोण, पेंड हे याला काय म्हणतात किंवा ते कशापासून तयार होतं ते सुद्धा ते खायला देत असतात प्राण्यांना. घोड्यांना गवताबरोबर भिजवलेला हरभरा देतात. शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर निरनिराळ्या झोपांचा पालाही खातात. मांजरांना दूध मनापासून आवडते, पण उंदीरही त्यांना तितकेच प्रिय असतात. मांजरे, चिमण्या, कबुतरे, पारवे अशा पक्ष्यांना ते मारून खातात. कुत्र्यांना आपण पोळी, भाकरी देतो, पण कुत्र्यांना मांस खूप आवडते. मांजरांना आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस, मासळी खायला देत असतात. जंगलामध्ये हरिण, नीलगाय, गवे जे प्राणी असतात ते हिरवा पाला खातात. जवळच्या शेतांमध्ये पिके उभी असतील तर हे प्राणी पिकांचाही वर्षा पाडत असतात. जंगलात वाघ, सिंह जे प्राणी आहेत ते प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खात असतात.